हॅलो फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये। आज मी करणार आहे फिश फ्राय। फिश फ्राय ही आपण बाहेर जाऊन नेहमीच खातो, पण घरीही किती सुंदर तशाच पद्धतीने होऊ शकते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। ही रेसिपी अतिशय सोपी आणि सहज घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होणारी आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। फिश फ्राय साठी मी 1 किलो फिश घेतली आहे। ही फिश बोनलेस फिश आहे आणि स्किनलेस फिश आहे। ही 1 किलो आहे। ही मार्केटमध्ये फ्रोझनमध्ये मिळते। ही बासा फिश आहे। तुम्ही बघू शकता ही कशी फिश आहे, पूर्णतः स्वच्छ केलेली फिश आहे। तुम्ही बघू शकता ही बासा फिश लिहून आहे ह्याच्यावर। ही पूर्ण फ्रोझन फिश आहे आणि आपल्या अमरावतीला वॉलमार्टमध्ये ही सहज उपलब्ध आहे। व्हिएतनामवरून ही एक्सपोर्ट केली जाते। ही आपल्या अमरावतीला सहज उपलब्ध आहे। आता आपण याचे पीसेस करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने याचे तुकडे करत आहे। बस या पद्धतीने याला कापून घ्यायचं आहे। ही फिश पूर्ण फ्रोझन असते। ही अर्धा ते एक तास बाहेर काढून घ्यायची। यामधला बर्फ जो आहे तो पूर्ण निघून जातो। त्यानंतर याला 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण थंडावा निघून जातो। मग ती कापायला सहज होते। ही सहज कापता येते। मी खूप मोठे पीसेस घेत नाही आहे, असे मीडियम पीसेस घेऊन राहिली आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे आकाराने पीसेस कापून घेऊ शकता। आता ही फिश जास्त मोठी असल्यामुळे याला मी मधातून काप देणार आहे आणि नंतर याचे पीसेस करून घेणार आहे। आता हे बारीक केलेले पीसे आपण एका भांड्यात काढून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही फिश घेऊ शकता। यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी पिळून काढलेलं आहे, नाहीतर आपल्या फिशला मसाला लावल्यावर पाणी सुटेल। यामध्ये 1 चमचा मिरेची पूड, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे लिंबाचा रस। लिंबाचा रस नसेल तर तुम्ही दही टाकू शकता, दही एकदम बेस्ट। त्यामध्ये 2 चमचा मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आणि हे सर्व साहित्य आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे साहित्य एकत्र केल्यानंतर 1/2 ते 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 1/2 तासानंतर आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आपले पीसेस फ्राय करणार आहोत। हे बघू शकता किती छानपैकी त्याला त्याचं साहित्य लागलेलं आहे। ते तेलामध्ये पण बाहेर निघालेले नाही आहे, व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। फिश तळताना थोडी चिकट आहे, त्यामुळे पहिले त्याला थोडंसं असं याप्रमाणे मोकळं करून घ्यायचं आणि आता याला पलटून द्यायचं आहे। फिश ही फार लवकर शिजते, त्यामुळे जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे। बाहेरचा रंग जो आहे तो ब्राऊन झाला, थोडासा चेंज झाला। आता याला पलटून घ्यायचं आहे आणि याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपली फिश फ्राय झालेली आहे। छानपैकी गोल्डन असा रंग आलेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।